नमस्कार सीमाज रेसिपीज मराठीवरती मी सीमा तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण एक स्वीट रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे कंदी पेढा तुम्ही या पेड्यालाच बर्फी पेढा असंही म्हणू शकता तर ही रेसिपी मी तुम्हाला खूप झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तर ही रेसिपी अशीच परफेक्ट बनवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आपल्या या रेसिपीला एकदम झटपट सुरुवात करूया तर साहित्यामध्ये मी इथे अर्धा किलो खवा घेतलेला आहे तीनशे ग्राम साखर घेतलेली आहे एक चमचा वेलची पूड आणि थोडेसे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत तर सुरुवातीला गॅसवरती एक कढई ठेवून यामध्ये आपल्याला हा खवा गरम करून घ्यायचा आहे तर या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे गॅसच्या स्लो फ्लेमवरतीच आपल्याला ही पूर्ण रेसिपी करून घ्यायची आहे लगेच यामध्ये मी साखर घालून घेते आणि जसं जसं खवा वितळत जाईन तसा हा खवा पातळ व्हायला ला लागतो इथे तुम्ही खवा खिसून पण घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट तुम्ही दुधाचा खवा बनवत असाल तर खवा झाल्यानंतर लगेच त्यामध्ये साखर टाकून पण ही रेसिपी तुम्ही बनवू शकता तर याप्रमाणे आपल्याला साखर पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे आणि एक दहा पंधरा मिनिटानंतर ही जे साखर आहे आणि खवा आपला वितळतो तर खव्यालाच आपण मावा असं पण म्हणतो तर गॅसच्या स्लो फ्लेमवरतीच आपल्याला हे वितळून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता साखर आणि खवा छान वितळलेला आहे आणि खव्यामध्ये खूप सारं असं सा तूप असतं ते पण वेगळं व्हायला लागतं आणि आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे या ठिकाणी एक टीप नेहमी लक्षात ठेवा की ही रेसिपी बनवत असताना जी आपण कढई वापरतो ती नेहमी अशी जाड बुडाची वापरा त्यामुळे ही रेसिपी करपत नाही आणि आपल्याला हवा तसा रंग आपल्या पेढ्याला येतो तर आता यामध्ये मी जी वेलची पूड घेतली होती ती घालते तर वेलची मी थोडीशी गरम करून ती साखरेमध्ये वाटून घेतली होती त्यामुळे आपली वेलची थोडी वेस्ट जात नाही आणि आपल्याला असं सतत एकसारखं हलवत राहायचं आहे ही रेसिपी बनवायला आपल्याला एक तीस ते चाळीस मिनिट आरामात लागतात कारण आपण ही पूर्ण रेसिपी गॅसच्या स्लो फ्लेमवरती बनवत आहोत तर या मिश्रणाचा रंग असा थोडासा लालसर झाला आणि हे मिश्रण कडई सोडायला लागलं की हे मिश्रण आपलं बनवून तयार आहे तर आता हे मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेते हवं तर तुम्ही या ताटाला खालतून थोडंसं तूप लावू शकता कारण हे चिटकणार नाही आणि हे मिश्रण आपल्याला एक ते दीड तास पूर्ण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर दीड तासानंतर आपल्याला याचे पेढे बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या साईजचे पेढे इथे तुम्ही बनवू शकता तर बनवायला हे पेढे खूप सोपे आहेत आणि चवीला तितके छान अप्रतिम लागतात जर तुम्हाला या ठिकाणी मिश्रण जर चिकट वाटत असेल तर तुम्ही हे मिश्रण पूर्ण रात्रभरासाठी असंच ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याचे पेढे बनवा त्यामुळे त्याचा पूर्ण चिकटपणा निघून जाईल आणि पेढे एकदम छान होतील तर यावरती जे मी पिस्त्याचे काप घेतले होते ते थोडेसे लावते हे पूर्णपणे ऑप्शनली आहेत या ठिकाणी तुम्ही बदाम किंवा काजूचे काप पण लावू शकता किंवा मग असेच पेढे तुम्ही सर्व करू शकता तर ही रेसिपी खूप झटपट होणारी आहे आणि यामध्ये माव्याची चव आहे म्हणजे ही रेसिपी खायला अगदी अप्रतिम लागते तर ज्यांना खूप जास्त माव्याच्या रेसिपी आवडतात त्यांच्यासाठी ही रेसिपी खरंच मेजवानी आहे तर ही कंदी पेडा किंवा मग बर्फी पेडा एकदा माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कसा झाला होता ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक आणि शेअर करा सोबतच so, आपल्या सीमाज रेसिपीज मराठी या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद